नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. पुन्हा हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र, तर निवार चक्रीवादळ निवळत नाही तोच आता दक्षिण भारताच्या पूर्व भागात पुन्हा कमी दाबाची क्षेत्राची निर्मिती होत आहे. त्यामुळे तारीख 29 म्हणजेच आजच श्रीलंकेच्या जवळ हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. बघा मित्रांनो, हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र हे निर्माण होत आहे. त्याचा परिणाम कुठे होणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असे भविष्यात अपडेट मिळत राहण्यासाठी. बघा, हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र हे निर्माण झालेले आहे. मित्रांनो, पहिले निवार चक्रीवादळ निवळत नाही तोच दक्षिण भारताच्या पूर्व भागात पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. श्रीलंकेच्या जवळ हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याविषयी माहिती आधीच की कोणत्या भागात हा परिणाम होणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. निवळ चक्रीवादळ निवळत नाही तो दक्षिण भारताच्या पूर्व भागात पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. आज श्रीलंकेजवळ हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. भारताकडे तो सरकत असताना त्याचे चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, भारतात हे सरकत असताना महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरण होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्राने सांगितले आहे. बघा मित्रांनो, निवळ चक्रीवादळ निवळत नाही तोच भारताच्या कमी दाबाच्या पुन्हा क्षेत्राची निर्मिती होत आहे श्रीलंकेच्या जवळ. त्याचा परिणाम म्हणून भारताकडे ते सरकत आहे. त्याचाच परिणाम म्हणून भारतातील तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे संकेत हवामान विभागाच्या सूत्राने दिलेले आहे. याविषयी अधिक माहिती बघा मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात गती आणि निवार असे दोन चक्रीवादळ तयार झाले होते. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. निवार हे चक्रीवादळ तामिळनाडू आंध्र प्रदेश किनारपट्टीवरून जमिनीवर येताच त्याची तीव्रता ही कमी झाली आहे. मात्र या चक्रीवादळाचा फटका दोन्ही राज्यांना बसला. महाराष्ट्रात त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला असून राज्यातील अनेक भागात अशांत ढगाळ वातावरण होते, त्यामुळे थंडीत ही चढ उतार सुरू आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दरम्यान ईशिवत्तीजवळ हिंदी महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तर रविवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. म्हणजे मित्रांनो, आज बघा, रविवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता ही वाढत जाणार असून 2 डिसेंबरच्या दरम्यान तामिळनाडू व पांडिचेरी किनारपट्टीच्या जवळ धडकण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबरला हे वादळ मित्रांनो तामिळनाडू आणि पांडिचेरी किनारपट्टीजवळ धडकेल असा इशारा देण्यात आलेला आहे. वादळी निवळून अरबी समुद्राच्या दिशेने जात नाही तोच पुन्हा बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरात सतत निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचाच परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत चढ उतार राहणार आहेत, तर अधूनमधून ढगाळ वातावरणाची स्थिती देखील राहणार असून थंडीची काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मित्रांनो, पुढील आठवड्यात पुन्हा तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यातील पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे असा
संकेत आहे। त्याचाच परिणाम राज्यातील वातावरण होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे भविष्यात अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।